महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि DCM अजित पवार यांनी त्यांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात रामटेक जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील विकास आराखड्यासाठी 211 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून रामटेक पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येणार आहे. यावर नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांची दिशाभूल करणारा बजेट अशी यावेळी बर्वे यांनी टीका केली. आणि लोकांनी जो विश्वास जो प्रेम दाखवलेला आहे त्याच्यावर खरा उतरण्याकरता कालच्या बजेटमध्ये रामटेक मंदिर गडमंदिर असेल किंवा पावणे बाबा यांचा आश्रम असेल याला 211 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला. मी बघितला आपल्याला माहिती याच्या अगोदर पण 200 कोटी रुपये मंजूर झालेले होते बजेटमध्ये गडमंदिर करता. किती कोटी आतापर्यंत आले ते बघा. आणि इलेक्शनच्या तोंडावर हा सर्व नियोजन त्यांनी फक्त कागदावर घेतलेला आहे. त्याला मंजुरी मिळेल निधी येईल हा सर्व प्रोसेसला 6 महिने 7 महिने लागतात आणि तोपर्यंत इलेक्शन आटकून जाणार आहे. फक्त हा लोकांना दिशाभूल करणारा बजेट आहे. त्यापण करत आहे पावर जाऊनचा विषय असा आहे की मी परमात्मा एक सेवक कार्यकर्ता असल्यामुळे लोकसभेमध्ये त्यांनी त्या परमात्म्याची ताकद बघितलेली आहे. त्याच्यामुळे आता त्यांना वाटते परमात्मा युवक हा त्यांच्या पाठीमागे राहायला पाहिजे म्हणून ते काहीतरी दाखवत आहे की आम्ही तुमच्याबद्दल खूप आजपर्यंत कधीच त्यांनी पावर जाऊन आणि परमात्मा सेवकांची कुठं आठवण आली नाही त्यांना. परंतु आज माझी निवडणूक बघितल्यावर त्यांना कळलं की परमात्मा सेवक संघाला आपल्याला सोडता येत नाही त्यामुळे त्यांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न चालू आहे. थँक्यू.